नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये. आज आहे अधिक श्रावण अमावस्या. अधिक श्रावण अमावस्या जी आहे त्याला पुरुषोत्तमी अमावस्या असं देखील म्हटलं जातं. तर ही अमावस्या आज दुपारपासून सुरू होऊन उद्या दुपारपर्यंत ही अमावस्या आहे. अमावस्या हा दिवस खूप महत्त्वपूर्ण असतो. या दिवशी आपण काही विशेष सेवा आणि उपाय देखील करत असतो. आपल्या घरामधील नकारात्मकता दूर करण्यासाठी अमावस्येचा दिवस हा खूप प्रभावी असतो. या दिवशी आपण नकारात्मकता घालवण्यासाठी खूप असे उपाय वगैरे आपण करत असतो. बघा, नकारात्मकता म्हणजे काय? आपल्या घरामध्ये सततच्या कटकटी किंवा भांडणं किंवा रोगराई किंवा नजर लागणे, दृष्ट लागणे, तर अशा ज्या समस्या आहेत त्या आपल्या घरामध्ये असलेल्या नकारात्मकतेचा प्रभाव असतो. बघा, आपल्या घरामध्ये जेवढी पॉझिटिव्हिटी असेल किंवा निगेटिव्हिटी असेल तर त्याचा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवर चांगला किंवा वाईट परिणाम हा होतच असतो. घरामधील ही जी नकारात्मकता आहे ती नकारात्मकता आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या खूप समस्यांचं कारण ठरते. त्यामुळे ही नकारात्मकता आपल्या घराबाहेर काढणं हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, आपण जेव्हा काही घरांमध्ये जातो तेव्हा आपल्याला कधी कधी काही घरांमध्ये प्रसन्न वातावरण बघायला मिळतं, काही घरांमध्ये आपल्याला उदास वातावरण बघायला मिळतं. असं नाही घर लहान आहे मोठं आहे हा तो प्रश्न नसतो. प्रश्न असतो घरामध्ये किती पॉझिटिव्हिटी आहे, किती निगेटिव्हिटी आहे याचा. तर बघा, अमावस्येचा दिवस हा खूप प्रभावी आहे आणि या दिवशी आपल्याला एक सर्वात महत्त्वपूर्ण असा हा उपाय करायचा आहे. बघा, मी सेवा नाही सांगणार तर उपाय सांगणार आहे आणि तो उपाय आपल्याला आज संध्याकाळीच करायचं आहे. आज संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत काही अशा महत्त्वपूर्ण वस्तू आहेत त्या आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला जाळायच्या आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती संपूर्ण नकारात्मकता घराबाहेर जाईल. बघा, आपल्याला काय करायचं आहे? आज आहे अमावस्या. अमावस्याच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी 5 लवंगा, लवंगा आपल्याला माहिती असेल लवंगा या तुटलेल्या फुटलेल्या नाही घ्यायच्या, फुलासगटची लवंग असते अशा प्रकारची जी लवंग आहे फुलासगट, तर अशा आपल्याला 5 लवंगा घ्यायचं आहे. भीमसेनी कापूर जो असतो तर भीमसेनी कापूराचे आपल्याला 3 तुकडे घ्यायचे आहेत. अशा प्रकारे भीमसेनी कापूर असतो, त्याला विशेष आकार वगैरे नसतो. भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालू शकतो, पण भीमसेनी कापूर हा खूप महत्त्वपूर्ण आहे. भीमसेनी कापूराला आयुर्वेदामध्ये तसेच अध्यात्मामध्ये खूप महत्त्व दिलेलं गेलेलं आहे. त्याचबरोबर 3 आपल्याला वेलदोडे घ्यायचे, हिरवे वेलदोडे किंवा हिरवी इलायची ज्याला म्हणतात ते आपल्याला घ्यायचे आहेत. तर या 3 वस्तू घ्यायच्या आहेत, म्हणजे 5 लवंगा, 3 वेलदोडे आणि 3 कापुराच्या वड्या. या हे ज्या 3 वस्तू आहेत तर त्या आपल्याला एका अशा प्रकारे मातीच्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर या 3 वस्तू आजच्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी जाळायच्या आहेत. आणि त्या जाळत असताना ती जी वाटी आहे ती आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे. टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये प्रत्येक रूम प्रत्येक कोपऱ्यामध्ये ते संपूर्ण जळत असताना आपल्याला फिरवायचं आहे. आणि त्यानंतर ती जी रक्षा आहे, म्हणजे आपण हे सगळं जे जाळणार आहे त्याची जी रक्षा किंवा राख आपण ज्याला म्हणतो, तर ती आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावर स्प्रेड करायची आहे. किंवा मग त्याच्यामध्ये 1-2 चमचा पाणी टाकून आपण ज्याप्रमाणे लेपण करतो, हळदीचं लेपण करतो उंबरठ्याला, तर तशा प्रकारे आपल्याला त्या रक्षाचं लेपण जे आहे ते आज रात्री करायचं आहे. रात्री म्हणजे खूप रात्री नाही करायचं, 6-7 वाजेच्या दरम्यान आपण हा उपाय केला तर अतिशय उत्तम. तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळं साहित्य जे आहे ते जाळायचं आहे. तुम्ही जर भीमसेनी कापूर घेणार असाल तर कापूर थोडा मोठ्या वड्या घेतल्या तरी सुद्धा चालू शकतं, जेणेकरून आपले जे लवंग आहे विलायची आहे ते संपूर्णपणे जळेल. तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्व आपल्या संपूर्ण घरामध्ये असं फिरवायचं आहे संध्याकाळी. अर्थात काही असं धूर आपल्याला घरामध्ये करायचं आहे आणि त्यानंतर ती जी राख उरेल ती राख आपल्याला आपल्या उंबरठ्यावर स्प्रेड करायची आहे किंवा त्याचं लेपण आपल्याला करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा. तर हा सुद्धा अमावस्येच्या दिवशीचा खूप जास्त प्रभावशाली असा उपाय आहे जो आपण नक्कीच करून बघा. हा उपाय केल्याच्या नंतर लगेचच आपल्याला आपल्या घरामध्ये अशी सकारात्मकता किंवा पॉझिटिव्ह ऊर्जेचा भास तुम्हाला नक्कीच होईल. कर्पूर होम जो आहे, कर्पूर होम देखील अमावस्येच्या दिवशीची खूप महत्त्वपूर्ण सेवा आहे. कर्पूर होम झाल्यानंतर आपण हा उपाय करू शकतात. कर्पूर होम कसा करायचा हे जर तुम्हाला माहिती नसेल तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती किंवा संपूर्ण कर्पूर होम कसा करायचा ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीशी पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आपण पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ, धन्यवाद.